सुषमाच्या खुनाच्या संदर्भात तुम्हाला संशयित आरोपी म्हणून अटक करावं लागेल. आत्ताच पोलीस येऊन गेले, तुझी विचारपूस करत होते. हे जर तुम्ही आम्हाला आधीच सांगितलं असतं तर आमचा तपास अजून सोपा झाला असता. या गुन्हेगाराला शिक्षा होणार म्हणजे माझ्या सुषमाला न्यायच मिळणार की? सुषमा आपल्याशी नीट वागली नाही. आपण एकत्र लहानाचे मोठे झालो तरीही तिने आपल्याला डावलून दुसऱ्याला आपलंस केलं असा विचार करून करून नागनाच्या डोक्यात सणक भरली होती. माणूस रागाच्या भरात काय काय करू शकतो याचं जिवंत उदाहरण आहे. कुठे होतास एवढा वेळ? कंपनीत होतो, काम होत. जरा रात्री कंपनीत होतास आणि आताही कंपनीतच होतास का? हो, नाईट शिफ्ट होती, थांबावं लागलं. मित्रही होते सोबत. कोण कोण होतं त्यांची नावं सांगशील मला का? विश्वास नाही का माझ्यावर? नाहीये. मी कंपनीत फोन केला होता, त्यांनी सांगितलं की तू आलाच नाहीस म्हणून. मग रात्रभर कुठल्या कंपनीत काम केलंस? मला तुम्हाला सांगणं महत्वाचं वाटत नाहीये का? बापाची गरज वाटत नाहीये आता? बराच मोठा झालायस रे बाबा. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? हेच की तू खोटं बोलतोयस माझ्याशी. तू इतरांना फसवू शकशील पण ज्याने तुला बोलायला शिकवलं त्याला तुझं खोटं बोललेलं कळत नसेल का रे? मी नव्हतो गेलो कंपनीत, माझं दुसरं काम होत. बस झालं ना समाधान? का हल्ली एवढा चिडलेला असतोस? हल्ली म्हणजे मला काही समजलं नाही, आणि स्पष्ट बोलला तर फार बरं होईल. अच्छा, म्हणजे तुला कळत नाहीये की कळून घ्यायचं नाही ते सांग. अहो खरंच मला काहीच कळत नाहीये. सुषमाचा साखरपुडा झाल्यापासून असा वागतोयस तू. बाबा, माझ्या वागण्याचा आणि तिच्या साखरपुड्याचा काय संबंध? मग का घरात थांबत नाहीस? कुणाशी नीट बोलतही नाहीस? तू कुठे जातोस, काय करतोस माहीत नाही. पोलीस घरापर्यंत येत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी होती ती. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का तिचा खून? अहो तुमच्या मुलाबद्दल असे विचार तरी कसे येतात तुमच्या मनात? विचार आला पण ठाम निर्णय होण्याआधी मी तुला विचारतोय, तिच्या खुनाशी तुझा काय संबंध आहे? कसलाही नाहीये बाबा. आणि उलट त्या विशालनेच खून केला असेल तिचा, आणि त्याची लायकी तरी आहे का तिच्याशी लग्न करायची? हे ठरवणारा तू रे कोण? निर्णय तिला घ्यायचा होता आणि तिने घेतलाही होता. आयुष्य तिला काढायचं होतं, मग लायकी ठरवणारा आणि त्याच्यावर आरोप करणारा तू रे कोण? कोणीच नाही, म्हणून तर माझा काही संबंध नाही. मग विशालला कसं काय ओळखतोस? तू तर साखरपुड्यालाही नव्हतास. गावात कळतं, कुठं जावं लागत नाही. मग तिने नाही म्हटल्यापासून तू लग्नाचा विषय का टाळतोयस? कोण टाळतय? आत्ता मुलगी इथं उभी करा, आत्ता लग्न करतो. अरे करायचंच होतं तर मग तिच्या जाण्याची वाट का पाहिलीस? तूच केला तिचा. अहो वडील आहात का काय आहात तुम्ही? स्वतःच्या मुलावर खुनाचा आळा आणताय? पुन्हा पुन्हा तेच बोलून तुम्हाला नक्की सिद्ध काय करायचंय ते सांगा. पोलीस तपास करतील, मग जे सिद्ध व्हायचंय ना ते होईलच. पण यात तू कुठे असशील ना तर मीही तुला पोलिसांच्या हवाली केल्याशिवाय राहणार नाही.
बाबा बाबा मी तुमची शपथ घेऊन सांगतो याच्याशी माझा काही संबंध नाहीये. जातो मी, मला काम आहे. तरी केव्हा येणार आहेस? रात्री. मला असं का वाटतंय की ह्यांनी माझी खोटी शपथ घेऊन मला जिवंतपणीच मारलंय. अजूनही याच्यावर माझा विश्वास नाहीये. आता मला विशालचीच भेट घ्यावी लागेल. मी सुषमाचा मामा, मला पाहिलं नशील कधी, हो ना? हो, नाही पाहिलं कधी, पण तुमच्याबद्दल ऐकलं होतं सुषमाकडून. तुमच्यात आणि तुमच्या बहिणीत वाद झालेत ना सुषमावरून? तुम्ही एकमेकांशी बोलत सुद्धा नाही आणि तुम्ही साखरपुड्याला आला नव्हतात ना? हो खरंय, त्या वादामुळेच मी आलो नाही. पण आता असं वाटतंय, आलं असतं तर बरं झालं असत. तिला आशीर्वाद देण्याची संधी मी कायमची गमावली. नको त्या विचारामुळे आपला मामा असल्याचा हक्कच गमावून बसलो मी. आणि आता तर आचीलाही गमावले. मामा कळतंय मला. अहो पण आता कुणाच्या मनात काय आहे हे काही सांगता येतं का? पण माझ्या मनात भाचीबद्दल प्रेम का नाही आलं? नाही दिली मुलगी तायडीने म्हणून रुसून बसलो मी. कुणाच्याही घरी गेली असती तरी माझी भाची सुखात राहिली असती असा विचार का केला नाही मी? अहो झालं गेलं होऊन गेलं, आता आपण त्याला काय करू शकतो का? कितीही झालं तरी रक्ताचं नातं होतं आमचं. माझा लहानपणापासून सुषमावर खूप चीव होता. अहो पण तुम्हाला काय वाटतं हे सगळं कुणी केलं असावं? नेमकं सांगता नाही यायचं, पण आज नागनाथ वेगळाच वागला माझ्याशी. यापूर्वी असा कधीच वागला नव्हता. म्हणजे काय झालं मामा? पोलीस घरी आले होते चौकशीसाठी, म्हणून मी नागनाथला घरी बोलवलं. पण बऱ्याच गोष्टी तो माझ्याशी खोटं बोलला. माझी सक्की भाची, किती झालं तरी माझं रक्ताचं नातं होतं. मला वाटतं नागनाथनेच हे केलं असावं. मला वाटतं नागनाथनेच हे केलं असावं. अहो हे काय बोलताय मामा, तुमचा मुलगा आहे तो. तू ओळखत नाहीस त्याला. मी त्याला चांगलाच ओळखतो, त्याने मला भेटायला बोललो होतं आणि धमकी दिली सुषमाशी लग्न करू नकोस म्हणून. आणि तरीही तू म्हणतोयस की त्याने हे केलं नसावं? हो मामा. अहो कारण त्याने लहानपणापासून एकाच मुलीवर प्रेम केलंय, तिच्याशी संसार करायची स्वप्न बघितली त्याने. मग अशा त्याची जागा दुसरं कोणतरी घेतय हे कळल्यावर त्याला संताप येणारच ना. अहो म्हणून काही खून नाही करणार तो कोणाचा. पण यावेळी सगळंच विचित्र घडलंय. तो 2 दिवस घरी आलाच नाही, शिवाय नीट बोलतही नव्हता, एकटाच राहायचा, विचारात हरवलेला होता. जस जसं तुमचं लग्न जवळ येत होत तस तशी त्याची अस्वस्थता वाढत होती. आणि मला वाटतं सगळं सहनशक्तीच्या बाहेर गेलं असावं. आणि त्याने मामा हे सगळं ऐकून आता मलाही संशय यायला लागलाय. पण जर हे खरं असेल तर तुम्ही? तो माझा मुलगा असला म्हणून काय झालं, त्याला अटक करायला मी लावणारच. गुन्हेगार हा कोणाचाच नातेवाईक नसतो. आणि तिच्या जीवावर तो उठला, ती सुद्धा माझीच होती की माझ्याच मुलीसारखी होती. याच तिच्यावर एकतर्फी प्रेम होत, यात तिची काय चूक होती? खरंय मामा. अहो तुमच्यासारखे माणसं आहेत म्हणून पोलिसांना आणि पीडितांच्या नातेवाईकांना आधार वाटतो. तुम्ही त्रास करून घेऊ नका. जर खरंच तो गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा होईल, कायदा आपलं काम करेल. असला मुलगा असण्यापेक्षा नसलेला परवडला असता. तुझी, तिच्या आईची, तुमच्या दोघांची काहीही चूक नसताना हे दुःख तुमच्या वाट्याला आले, त्याला सोडून कसं चालेल? येतो मी, रात्री येईल असतो घरी. मी बोलतो त्याच्याशी, नाहीतर सरळ त्याला पोलिसात हवाली करतो. Thank you.
हॅलो. हां मॅडम, विशाल बोलतो. हां, तुम्ही सांगितलं होतं ना की काही कळलं तर कळव म्हणून. हो, सांग काय कळलं तुला. मॅडम, आता नागनाथचे वडील माझ्याकडे आले होते. बरं, काय म्हणाले ते. नागनाथ बद्दल सांगत होते, त्याच्या आत्ताच्या वागण्यावर त्यांना संशय आहे. आम्हालाही त्याचा संशय आला होता, पण पुरावा मिळत नव्हता. मॅडम, त्याच्या वडिलांच्या बोलण्यावरून तरी हा खून त्यानेच केलाय असं स्पष्टपणे जाणवत होत. शिवाय 2 दिवस तो घरी आला नव्हता, अस्वस्थ वाटत होता आणि कामावरही गेला नाही म्हणाले. अच्छा, तो बेसावध असताना आपल्याला त्याला पकडावं लागेल, कारण आपल्याला त्याच्यावरती संशय आलाय. त्याची जरा जरी भनक त्याला लागली तर तो आपल्या हातातून निसटण्याची शक्यता आहे. मॅडम, त्याचे वडील म्हणाले की तो नेहमीसारखा रात्री घरी येणार आहे, तेव्हा तुम्ही रात्रीच जा. थँक्स विशाल. ठीक आहे मॅडम, पण अजूनही प्रश्न तोच आहे, का आणि कशासाठी. गुन्हेगार गजाड गेल्याने गेलेली व्यक्ती आणि धुळीत मिळालेली स्वप्न काही परत येत नाहीत ना. खरंय विशाल, पण अजून कुणी असा प्रयत्न करू नये यासाठी यांना जेरबंद करणं तितकंच महत्वाचं आहे. तुझी नाही पण अजून कुणाची तरी सुषमा वाचू शकेल. बरोबर आहे मॅडम. आज सकाळीच तर तुम्ही येऊन गेलात आणि पुन्हा रात्री. खुनासारख्या मोठ्या अपराधाची चौकशी होणारच. बरोबर, काय घेणार तुम्ही? नाही म्हणजे चहा वगैरे काही घेणार का? आम्ही खुनाचा तपास करायला आलो आहोत, तुमचे ते चहा प्यायला नाही. आणि तुमचा मुलगा कुठं दिसत नाही येतो? तो आज सकाळीच बाहेर गेलाय कामानिमित्त, येईल तो एवढ्यात. बर, काय सेवा करू तुमची? मामा, तुम्हाला काय वाटतं कुणी केला असेल त्याचा खून? ये ये नागनाथ साहेब, हा माझा मुलगा नागनाथ. हाय. याचंच सुषमाशी लग्न होणार होत. अरे वा नागनाथ, तुझे शूज एकदम मस्त आहेत रे. खरं सांग, का केलं सुषमाचा खून? तिनं तुला लग्नाला नकार दिला म्हणून. काही काय बोलताय साहेब, मी नाही खून केला तिचा. मग तुझ्या बुटांचे ठसे सुषमाचा खून झाला तिथे कसे? ते माझे नाहीत साहेब, दुसऱ्या कुणाचे तरी असतील. दुसऱ्यांचे म्हणजे कुणाचे? ते तुझेच आहेत नागनाथ. आणि नागनाथ, मी सुषमाच्या कॉलचे डिटेल्स काढले. गेल्या आठवड्यात तुझ्या मोबाईल वरून सुषमाला 35 वेळा कॉल आल्याचं समजतंय. का सारखा सारखा सुषमाला फोन करायचास? माझ्याशी लग्न कर म्हणून धमकी तर देत नव्हतास? नाही साहेब, मी तिला फोन करायचो पण धमकी देण्यासाठी नाही, तर एक मामे भाऊ म्हणून फोन करायचो. जरी तिच्यात आणि आमच्यात भांडणं झाली असली तरी नात्यातलेच होतो ना आम्ही. काय ते खरं खरं सांग, नाहीतर मी तुला पट्ट्यानी फोडून काढेल. साहेब खरं तेच सांगतोय, त्या दिवशी मी बाहेर गावी गेलो होतो. खोटं बोलतोय सर. ज्या दिवशी सुषमाचा खून झाला त्या दिवशी सुषमाच्या शेजारच्या लोकांनी सांगितलं हा सुषमाच्या घरा शेजारी होता. खोटाय सगळे. तू असं ऐकणार नाहीस, तुला चोपायलाच पाहिजे. नागनाथ, तुझ्या विरोधात आम्हाला ठोस पुरावा मिळालाय. तूच सुषमाचा खून केलास हे सिद्ध झालंय. सुषमाच्या घराजवळ जे फुटप्रिंट मिळाले होते ते तुझेच होते. तुझ्याच बुटांवर सुषमाच्या घराजवळील माती चिकटली होती. आता खरं सांगतोयस की वेगळ्या भाषेचा प्रयोग करावा लागेल मला? नका साहेब, मारू नका साहेब, मी सगळं खरं सांगतो साहेब. सगळं डिटेलमध्ये सांग. साहेब, मला सुषमा लहानपणापासून खूप आवडायची. मलाही वाटायचं की सुषमाचं आणि माझं लग्न व्हावं. तिच्याही घरच्यांनी लग्नाला होकार दिला होता.
पण तेव्हा सुषमा अज्ञानी होती. जशी जशी ती मोठी होत गेली तशी तशी माझ्यापासून दुरवली आणि तिचं एका भलत्याच मुलावरती प्रेम जडलं. म्हणून मी तिला रस्त्यातच गाठली. सुषमा आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे. बोल. सुषमा तू असं का केलंस? मला नकार देऊन तू याच्याशी संसार करणार आहेस? माझं ऐक, याच्याशी संसार करून तुला काहीही मिळणार नाहीये. कोणावर लग्न केलं मी सुखी होईन हे चांगलं कळतं मला नागनाथ. हे बघ नागनाथ, का चढतोय तिला? एकदा तिने नकार दिलाय ना तुला लग्नाला, सारखा सारखा त्रास कशाला देतोस तिला? ए, तो आमच्या मध्ये पडू नकोस, तो आमचा मॅटर आहे. आमचा मॅटर? कोण रे ही तुझी? माझी होणारी बायको आहे. तोंडाला येईल ते बडबडू नकोस नागनाथ, मी तुझ्याशी लग्न करणार नाहीये. का नाही करणार? माझ्यात काय कमी आहे? तुझ्यात ना सगळंच कमी आहे. एकदा नकार दिला तरी सारखा सारखा चळतोयस मला. हे बघ नागनाथ, तुला शेवटचं सांगतोय, पुन्हा जर हिला त्रास दिलास ना तर माझ्यासारखं वाईट नसेल. ए, तुझ्यासारखे 56 बघितलेत मी आणि तुलाही बघून घेईन. त्यावेळी माझ्यात आणि केदारमध्ये वाद झाला. मग पुढे काय झालं? तू असं वागलास म्हणून सुषमाने तुझ्या वडिलांकडे तक्रार केली? नाही, तिने माझी कोणतीच तक्रार केली नाही. उलट 2 आठवड्यानंतर मला तिनं फोन करून बोलवून घेतलं. सुषमा, मला खात्री होती की तुला माझं खरं प्रेम समजणार. आपण आता सॉरी म्हणायची काहीही गरज नाहीये, शेवटी आपण एकाच फॅमिलीमधले. हे बघ नागनाथ, मला कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप नाहीये. मी आणि केदार वेगळे झालो आहोत हे खरं आहे, पण सॉरी, मी तुझ्याशी लग्न नाही करणार. का? काय झालं? अगं, तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. हे बघ नागनाथ, मी तुला नकार दिला म्हणजे सारं संपलं अशातला भाग नाहीये. तू शिकलेला आहेस, समजूतदार आहेस, मग असं का वागतोयस? म्हणजे तू माझ्याशी लग्न करणार नाहीयेस तर? नाही. मग कोणाशी करणार आहेस? घोरपड्यांच्या मुलाला मी होकार कळवलाय, तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्या घोरपड्याच्या मुलाबरोबर लग्न करायला तयार आहेस आणि या नागनाथला तू नाही म्हणतेस? तुला ना या नागनाथचा खरा रंग दाखवतो. पुन्हा माझ्या अंगाला हात लावशील ना नागनाथ तर मी तुझी पोलीस मध्ये कंप्लेंट करेन. तिनं माझ्या मुस्कटात मारून खूप मोठी चूक केली होती. मला हा अपमान सहन झाला नाही. मी ठरवलं, सुषमा जर माझी होणार नसेल तर ती कोणाचीच होणार नाही आणि म्हणूनच मी तिचा खून करायचा डाव रचला. रात्रंदिवस तिच्यावर आणि विषयावर मी पाळ ठेवून होतो, संधीची वाट पाहत होतो आणि ती संधी मला मिळालीच. अरे, आपल्या लग्नाची तारीख 2 दिवसावर आली आणि उद्यावर लग्न आलेली नवरी असे नाही भेटत, माहितीये ना तुला? हो, माहितीये ग मला, पण तुला एक छानसं गिफ्ट द्यायचं होतं ना, म्हणून बोलावून घेतलं. खरंच? काय आणलंस? ओ वाव, किती सुंदर आहे त्या. घालून दाखव ना. कशा दिसतायत? खूप छान. थँक्यू. आणि तुलाही थँक्यू, एवढ्या रात्री मला भेटायला आलीस. बरं मम्मी, निघू? थांब ना थोडा वेळ. जाऊ दे ना, आई उठली ना तर ती मला शोधत बसेल. बरं, ठीक आहे. गुड नाईट. बाय. गुड नाईट. बाय.
अशा पद्धतीने मी सुषमाला संपवलं. मला तिनं नकार दिला होता म्हणून मी तिचा खून केला. नागनाथ, तुझ्या नहा कट्टापायी तू सुषमाचा बळी घेतलास. अवघ्या 5 दिवसावर तिचं लग्न आलं होतं आणि तुला संपवलंस. काय मिळालं तुला हे सगळं करून? त्यावेळी जर स्वतःला सावरलं असतंस तर आज तुझ्यावर ही वेळ आली नसती. तुझ्या चुकीची शिक्षा तुला मिळणारच. तावडे, आत घ्यायला. प्रेमातला निस्वार्थ भाव आता संपुष्टात. प्रत्येक नातं आता काहीतरी मिळवण्यासाठी जोडलं जात किंवा जुळलेल्या नात्यातून काहीतरी साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग अशा प्रकारच्या घटना घडतात. ह्या घटनेने आत्या बहिणीच्या आणि मामे भावाच्या नात्याला खुनाचा कलंक आला. अख्खा तालुका हादरला. कधी कधी छोट्याशा घटना मोठ्या गुन्ह्याचं गंभीर रूप धारण करतात. म्हणून म्हणतो सावधान. मंडळी, आजचा भाग इथेच संपतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन कथेसह. तोपर्यंत सुरक्षित राहा, दक्ष राहा. जय हिंद. ही संपत्ती, पैसा, प्रॉपर्टी हे सगळं तुझं नाहीये गौरव. स्वप्नात जगणं सोडून दे. तू जर माझी नाही झालीस ना तर मी कोणाचीच होऊ देणार नाही. मी 10 महिन्यापर्यंत तू जर का होकार नाही दिला तर मी इथूनच उडी मारून जीव देईल.